गंभीर दुखापत आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपी सागर केश भट याला जिन्सी गुन्हे शोध पथकाने जय भवानी नगर परिसरातून अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की 29 जून रोजी कैलास नगर स्मशानभूमीजवळ योगेश देवीदास मुळे हा उभा असताना जुन्या कारणाच्या भांडणावरून आरोपी शुभम किरण शर्मा, अजय भाऊसाहेब गात, सूरज विलास गायकवाड, सुमित किरण शर्मा, सागर विक्रम केश भट या सर्व आरोपींनी मिळून योगेश देवीदास मुळे याला जुन्या भांडणाच्या वादातून चाकूने आणि फावड्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती, परंतु सागर विक्रम केश भट हा पळून जाण्यास यशस्वी झाला होता. आज खबऱ्यामार्फत जिन्सी गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की सागर केश भट हा मुकुंदवाडी परिसरातील जय भवानी नगर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे जिन्सी गुन्हे शोध पथकाने जय भवानी नगर येथे सापळा रचून सागर विक्रम केश भट याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे केंद्रेन यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे.